हेलो फ्रेंड्स, यूट्यूब पे आपका स्वागत है। आज का जो वीडियो है फाउंडेशन रबर, ये कहाँ पे रहते हैं और कब बिठाने हैं। मैं हूँ अनिल बागुल, ऑटो रिक्शा ज्ञान में आप सभी लोगों का स्वागत है। यूट्यूब पे आपके लिए ऐसे ही वीडियो बनाता हूँ मित्र दोस्त लोगों को, तो ध्यान रखो कि आप लाइक और शेयर ज़रूर करें और सब्सक्राइब भी करें, क्योंकि आपके यही चीज़ों से हमको मोटिवेशन मिलता है और अगले वीडियो बनाने के लिए आपको हमें बहुत मदद मिलती है। तो चलो तो दोस्तों, वीडियो शुरू करने से पहले कुछ चीज़ें जान लीजिए। फोर स्ट्रोक गाड़ी और टू स्ट्रोक गाड़ी में वो जो डमरू गट्टे रहते हैं और फोर स्ट्रोक गाड़ी में फाउंडेशन रबर। तो मित्रों, आजचा जो प्रॉब्लेम है, आपण गाडी चालवताना पहिला गिअर टाकताना किंवा इतर कोणत्याही गिअर टाकताना गाडी किक मारताना जो आपल्याला मशीनमध्ये आवाज येतोय, म्हणजेच पाठीमागचा जो फाउंडेशन रबर आहे किंवा तो 17 नंबरचा नट हा लूज झालेला आहे किंवा तो प्ले झालेला आहे, म्हणजे आपल्याला तो रिपेअर करायचा आहे। तर यासाठी तो व्हिडिओ का मित्रांनो, लोकल काम करू नका, म्हणजे फक्त नट टाईट वगैरे करून तुम्ही गाडी चालवू नका, कारण थोड्या वेळानंतर दिवसानंतर परत प्ले होतो आणि मग गाडीमध्ये मशीनमध्ये आवाज येतो, म्हणजे आपल्याला असं वाटतं काहीतरी गाडीत काम निघालं आहे, म्हणजे आपलं दुर्लक्ष होतं आणि पॅसेंजरला भीती वाटते। तर याच्यात प्ले झाल्यामुळं काय होतं मित्रांनो, हा नट फिट बसत नाही, वारंवार आपल्याला हे काम करावं लागतं। यापेक्षा मित्रांनो सरळ सोपा आहे का, एक नवीन नट आणि जे फाउंडेशन रबर आहे दोन, जे जवळजवळ 30-40 रुपयापर्यंत भेटतात, सगळं मिळून जरी खर्च आता 100-150 रुपयाच्या आत होतं आपलं, आणि फिटरकडे करून घेतल्यानंतर काय आता मित्रांनो, रस्ते कसे बी राहतात खराब आणि चांगले, वाईट, उबडखाबड, जे आपल्याला वाटत नाही असे रस्त्यावर, पण त्यावेळेस बी असा आवाज येत त्यांनी, खराब रस्ता तर कळत नाही पण चांगला रस्त्यावर असा आवाज यायला लागला तर आपल्याला असं वाटतं, पॅसेंजरला वाटतं का काय गाडीमध्ये काहीतरी मशीनमध्ये काम आहे का, आणि आपल्याला नुकसान होऊ शकतं। त्याच्या काय मित्रांनो, हे वेळेवर काम करून घ्या आणि शक्यतो हे तुम्ही वेळेवर बदलले तर चांगलं आहे, कारण आउटसाईडला किंवा आउट ऑफला गेल्यानंतर फिटर हेच काम करेल असं गॅरंटी नाही राहत। त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस आपल्या लोकल एरियात असतो त्याच वेळेस हे काम करून घ्या, कारण जेणेकरून आपल्याला कुठं आउट ऑफला गेल्यानंतर हे असे नुकसान होणार नाही किंवा मशीनच खराब होऊ शकतं आणि तिथं प्ले पडला म्हणजे आपल्याला अजून काहीतरी दुसरा खर्च होऊ शकतो। त्यासाठी आपण वेळेवर हे चेंज करून घ्या। तर व्हिडिओ बनवण्यासाठी मुद्दे हेच आहे मित्रांनो, काही वेळेवर या गोष्टी लक्षात येत नाही, कारण हा कॉम्पॅक्ट रिक्षा आहे आणि खूप अडचण आहे आतमध्ये आपले हे नट वगैरे टाईट करण्यासाठी, शक्यतो आपल्याकडे होणार नाही म्हणून फिटर। मित्रांनो, छोटे छोटे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दे असे, कारण मोठे व्हिडिओ बघतीन आणि वेळ पण जातो आणि बरेच जण स्किप करून टाकतात, कारण वेळेवर तुम्ही जर हे कामं केले, गाडी फोर स्ट्रोक आहे, टू स्ट्रोकला डमरूगट्टे असतात आणि ते खराब होतात, त्याच्यामुळे आवाज येतो। नेहमी रिक्षा जुने रिक्षा ड्रायव्हरला लक्षात येतं, पण नवीन रिक्षा चालकांना लक्षात येत नाही का आवाज येतो कुठून, आणि आपल्याला दुसरा काही खर्च किंवा बाकी बॉडीचा बी प्रॉब्लेम होऊ शकतो। हे नवीन नट टाकून घ्यायचे मित्रांनो, प्ले वगैरे म्हणजे घर्षण वगैरे होत नाही आणि व्यवस्थित पक्के फिट करून घेतल्यानंतर आपल्याला कोणताही त्रास होत नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ माझा जर आवडला असेल, व्हिडिओ छोटा आहे पण तुमच्यासाठी जास्त आहे, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, कारण याच्यामुळेच आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि आम्ही नेक्स्ट व्हिडिओसाठी तुमच्यासाठी असंच काहीतरी नवीन घेऊन येऊ। तर मित्रांनो चला, नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्हाला भेटू, मी अनिल बागुल ऑटो रिक्षा गॅनमध्ये, तुम्हाला असेच काहीतरी नवीन व्हिडिओ भेटेल, जर काही प्रॉब्लेम असेल तोही कमेंट करू शकता। चला नेक्स्ट व्हिडिओ, बाय।